निप्पाणी येथे पत्रकार व कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा. सीमाभाग पत्रकार संघ बेडकीहाळ यांच्या वतीने आयोजन. कोरोना काळात पत्रकारांचे योगदान महत्वाचे, श्रीमंत दादाराजे देसाई यांचे प्रतिपादन. 6 महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग हरवून गेले आहे. अशा परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण आपल्या घरातच आहेत, तर वैद्यकीय पोलीस आणि पत्रकार मंडळी रस्त्यावर उतरून आपले काम चोखपणे बजावले आहेत. त्यामुळे हा संसर्ग सध्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळात कोरोना योद्ध्यांनी केलेले काम महत्वाचे असून पत्रकारांनीही आपली भूमिका ठामपणे मांडून जनजागृती केली आहे, असे मत श्रीमंत दादाराजे देसाई निप्पाणीकर सरकार यांनी व्यक्त केले. बेडकीहाळ येथील सीमाभाग मराठी पत्रकार संघातर्फे येथील शासकीय विश्रामधामामध्ये शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दादाराजे देसाई बोलत होते. हा चांगला कार्यक्रम घेतला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, कारण जे जगाला जे दाखवायचं काम करतात ते पत्रकार बंधू करतात. आमचे सगळे काही तेव्हा जगाला कळतं की काय चाललेलं आहे जगामध्ये. खरं म्हणजे तुम्ही पत्रकार बंधूंनी जे योग्य पद्धतीने पावलं उचलून समाजापुढे एक आदर्श घडवून दिला. मी असं म्हणेन की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की मेणबत्ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला उजेड दाखवते, त्या पद्धतीचं काम माझ्या ह्या इथं जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंनी केलेलं आहे. ह्या कोविडमध्ये कोविडचे जे काय एक रोगराई समाजापुढं एक माहिती ठेवणं हे फार मोठं काम होतं आणि माझे सगळे या पत्रकार बंधूंनी सगळ्या पेपरच्या माध्यमातून चांगल्या रीतीने हे ठेवलं. आणि एवढंच नव्हे तर ह्या आता ह्या गेल्या 6 महिन्यात बऱ्याचशा बातम्या वगैरे कार्यक्रम वगैरे असतात, पण त्या कार्यक्रमाला डावलून प्रत्येक पेपरमध्ये समाजाला कोरोनाचा कोरोनापासून कसं मुक्त करता येईल ते मांडलं गेलं प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक वृत्तपत्रामध्ये. हा जो एक कार्यक्रम खरोखरच पत्रकारिता म्हणून घेतला तो खरोखरच प्रशंसनीय आणि खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. अध्यक्षस्थानी निप्पाणी भाग मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेश शेडगे होते. प्रारंभी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सीमाभाग मराठी पत्रकार संघाचे संस्थापक विक्रम शिंगाडे यांनी आतापर्यंत कोरोना योद्धे म्हणून वैद्यकीय व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला होता, पण पत्रकारांनीही रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून समाजापर्यंत बातम्या पोहोचविल्या सह जनजागृती केली. त्यामुळेच सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, ही बाब लक्षात घेऊन हा सत्कार करण्यात येत आहे. पत्रकारांनी यापुढच्या काळातही अशा संकटमयी निर्भीडपणे लिखाण करून समाजाला जनजागृती करण्याचे आवाहन केले. बातम्या देणे आणि जिथे जिथे घटना घडत गेल्या त्या त्या आम्ही लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे केलं त्यासाठी आम्ही सीमाभाग पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या त्या पत्रकारिते त्या जे कार्य केले त्यांचा एक सन्मानपूर्वक गौरव करण्याचं हा एक नियोजन कार्यक्रम लहानसा आम्ही आखलेला आहे. त्याबद्दल या ठिकाणी व्यासपीठावरती सगळे मान्यवरांचं कारण का मी आता सगळ्यांचं सगळ्यांना ह्यांचं मी मनापासून सीमाभाग पत्रकार संघाचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला आलेले सर्व परिसरातून चिकोडी रायबाग बेळख्या सदलगा ह्या सगळ्या परिसरातून आलेल्या सगळ्या पत्रकारांचं त्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश शेडगे म्हणाले, कोरोना काळात 4 वेळा सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. या काळात पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून वृत्तसंकलनाचे काम केले आहे. यापुढील काळातही अशा संकटाच्या वेळी पत्रकारांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावण्याचे आवाहन केले. आपली जबाबदारी ओळखली आहे आणि याची दखल या दोघांनी घेतली आणि आज हा सरकार इथं आयोजित केला त्याबद्दल मी पत्रकार निप्पाणी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा अत्यंत ऋणी आहे, त्यांना धन्यवाद अर्पण करतो. गेल्या 22 मार्चला कोरोना महामारी सुरू झाली आणि पहिलं जनता लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 22 मार्च रोजी केला. त्यानंतर 25 मार्चपासून लॉकडाऊन ट्रेड सुरू झाला. 1-3 ते 4 वेळा लॉकडाऊन झाला आणि या संपूर्ण कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात मी माझे पत्रकार मित्र तसेच मीडियाचे पत्रकार मित्र
याने निपाणी परिसरातून वृत्तांकनाचं काम केलं आणि मला सांगायला म्हणजे अत्यंत असं वाटतंय की संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता, सगळ्यांची दुकानं बंद होती, घरं बंद होती आणि अशाही वातावरणात आम्ही बाहेर पडून वृत्तांकन करत होतो. घरामध्ये आमच्या सांगत होते घराबाहेर पडू नका, तुम्ही जाऊ नका, हे करू नका. तरी सुद्धा आम्ही त्यांनी म्हणजे होम क्वारंटाईन झाले, काहींनी वर्क फ्रॉम होम केलं, परंतु माझ्यासह माझ्या काही पत्रकार बांधवांनी रस्त्यावर उतरून पत्रकारिता केली, याचा मला फार म्हणजे फार कौतुक पडत आहे. आणि आम्ही सुद्धा एक कोरोना योद्धा झालो याची दखल कोणीतरी घ्यायला पाहिजे होती. ती पहिली दखल सीपीआय संतोष सत्यनारायण साहेब यांनी घेतली, त्यांचे या ठिकाणी नाव घेणं उचित. पहिल्यांदा त्यांनी आमचा सत्कार केला. यावेळी सुधाकर माने, दीपक इंगवले यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आता आम्ही इथं राजकीय लोक बघतोय, आमदार खासदार सुद्धा ही अशा पद्धतीची कामं करायला जात नाही. मात्र विक्रमजी शिंगाडे त्यांना जे जे सामाजिक कामात जे जे योगदान देता येईल ते देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता कोरोना युद्धाचा सत्कार कुठेतरी करायला चालू झाले म्हणजे त्यांनाही वाटते की आमच्याही भागातल्या कोरोना युद्ध सत्कार झाला पाहिजे. त्यामुळे त्याची मनाची अशी तळमळ असते जोपर्यंत सत्कार करत नाही तोपर्यंत त्यांनाही मन लागत नाही, त्याचाही त्यांना जेवण सुद्धा जात नसत. एक सामाजिक कार्यकर्त्यांचे एकमेकी जवळ पालक केलेले, एकदा जर त्यांनी ध्यास घेतला तर तो तरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एकमेकांना झोपा लागत नाही. त्यातले विक्रमजी शिंगाडे. आज हा कोरोना योद्ध्यांचा सत्कार असा कार्यक्रम त्या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं होतं. कारण जसं आपल्याला सर्व मान्यवर सांगितलं की ठिकठिकाणी योद्ध्यांचा सत्कार झाला, पण त्यामध्ये डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा सत्कार केला गेला, पण पत्रकारांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ठिकठिकाणच्या बातम्या गोळा करून त्याबद्दलची अधिक माहिती मिळवून आपल्यासमोर घरपोच केली, त्या पत्रकार मित्रांचा सत्कार करणं हे अतिशय गरजेचं होतं. कार्यक्रमास विद्याधर कांबळे, महांतेश पाटील, पप्पू आरबोळे, संजय कांबळे, राजेंद्र हजारे, अमोल नागराळे, विश्वनाथ हलगे, दीपक बसलिंगोळ, विठ्ठल केसरकर, चिदानंद मड्डे, कुमार मादिक, अभिजित कांबळे, तुकाराम बढाळे, शंकर कांबळे यांच्यासह निप्पाणी चिकोडी, बेडकी हाळराय बाग, संकेश्वर परिसरातील पत्रकार उपस्थित होते. राजू बोळके यांनी आभार मानले.